काल धनत्रयोदशी होती आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात 15,000 कोटी रुपयांची सराफा बाजारामध्ये उलाढाल झाली आहे. मुंबईतील सराफा बाजारात काल 600 कोटींची उलाढाल झाली. यामध्ये सोन्याबरोबरच चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या 2 वर्षानंतर धूमधडाक्यात दिवाळी साजरी होते आणि याच पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदीसाठी मंडळी सराफा बाजारात आलेली पाहायला मिळाली. तेव्हा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरामध्ये जवळपास 15,000 कोटी रुपये इतकी सोन्याची चांदीची आणि हिऱ्याच्या दागिन्यांची मोठी उलाढाल झाली. मोठी मागणी सध्या या सगळ्याला पाहायला मिळाली. गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने चांदी तसंच हिऱ्यांकडे सुद्धा पाहायला जातं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.